حاليا. इकडे काय भाजी बनवायचं काम चालू आहे का? हे बघा इथे दगडांची चूल कागद आणि इथे कांदा टोमॅटो हे कापून ठेवलंय. बघा या मावशी इकडं त्यांना जास्त चूल पेटवायची सवय आहे, त्याच्यामुळे तेच पेटवत आहे. बाकी दुसऱ्या लोकांना कसं गॅसची सवय असल्यामुळे काही जमत नाही, पण त्या मावशीला चांगली सवय आहे. थोडस हवेचं प्रमाण असल्यामुळं पेटत नाहीये. माऊ तू काय करतोय? तू कशाला आला इकडे? बोल ना. बोकड्या खायला? कसा खायचा? असा आणि बोकड्या कापल्या. मंदिरामध्ये जाऊन आला का? बघा जर कालवण चांगलं झालं नाही तर बिगर जेवण असं घरी जायचं. तर बघा ते काय म्हणताय, जर जेवण चांगलं झालं नाही तर आपापल्या घरी जायचं आणि गपचिप झोपून घ्यायचं. मंदिरात चला ना. मंदिरात जायचं? तुम्ही कधी आले? जस्ट 10 मिनिटं झाले. तोंडाला पाणी चालू असेल तुमच्या, पण बघा कारण चुलीवरच मटण म्हणजे तोंडाला पाणी तर नक्की येणारच. आणि आमचे हे आचारी अतिशय सुंदर अशा पद्धतीने भाजी बनवतात. काय झालं त्याला? बुकडे आली खाली चालणार आहोत तुम्ही. गाडी नेली त्याला तुमचं वाटत. एव्हरेस्ट मसाला, हळद, कांदा, लसूण, धना पावडर. तुम्ही काय खाताय? तू काय खाते दीदी? पाणी पातीला बारीक आहे ना. राहू उघड राहू दे काय नाही. बाबूराव हे बघा आमचे बाबूराव चिकट काय सांगा.
भाजी तुम्हाला भाजी किती बनवायची पाय आंबा एवढे माणसं सगळं खाते काय करायचं बोल पटक्या बोला पटक्या निवत पाणी झालं सर बोल जा निवत पाणी झालं सर बोल जा ते बाबा काय खातोय जेवण करतोय काय खातोय मटन बर बर खाय काय खायचं तुला बर खाय जाऊन घ्या बाळा चालू मामा कांदा देऊ का म्हणा छोटे दादे नाही ठेवून दे आमच्या केक का बाबा उपरे ठेवायचं बाबा का ओढ तवारी बघ असत बाबाला बाबालाच कांदा द्यायचं बाबा चालला पाहिजे दाखव बरं तनु चहा.